नमस्कार, मी अनिल जिपकाटे। राज एज्युकेशन यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। वेल्डर ट्रेड थिअरी या सब्जेक्ट मध्ये आज आपण बघणार आहोत वेल्डिंग डिफेक्ट्स कॉजेस एंड इट्स रेमेडीज। विनंती एकच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इफेक्ट्स ऑफ वेल्ड डिफेक्ट्स, वेल्ड दोषाचे परिणाम, वेल्ड दोषाचे परिणाम जॉइंटवर काय होतात ते बघूया। तर वेल्डची ताकद ही कमी होते, परिणामकारक थ्रोट थिकनेस कमी होतो, फोर्स अप्लाय केला असता वेल्डिंग जॉइंट तुटून अपघात होण्याची शक्यता असते, बेस मेटलची गुणधर्म बदलतात, जास्त इलेक्ट्रोड लागत असल्याने वेल्डची किंमत वाढते, मटेरियल खर्च व मजुरी खर्च वाढते, वेल्ड आकर्षक वेल्ड बीड आकर्षक येत नाही। तर हे वेल्ड दोषाचे परिणाम आहेत। तर वेल्ड दोषाचे दोन प्रकार असतात, टाइप्स ऑफ वेल्डिंग डिफेक्ट्स। नंबर एक आहे एक्सटर्नल डिफेक्ट्स, यालाच बाह्य दोष म्हणतात, आणि नंबर दोन आहे इंटरनल डिफेक्ट्स, यालाच आंतरिक दोष किंवा अंतर्गत दोष म्हणतात। तर एक्सटर्नल दोषामध्ये, बाह्य दोषामध्ये अंडरकट, क्रॅक, ब्लो होल अँड पोरॅसिटी, स्लॅग इन्क्लुजन, येज ऑफ मोल्टेड ऑफ, एक्सेसिव्ह रिइन्फोर्समेंट, एक्सेसिव्ह कॉन्कॅव्हिटी, इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन, एक्सेसिव्ह रूट पेनिट्रेशन, ओव्हरलॅप, अनाकर्षक बीड अँड स्पॅटर, हे एक्सटर्नल डिफेक्ट आर्क वेल्डिंगमध्ये येतात। त्यानंतर इंटरनल डिफेक्ट आंतरिक दोष, यालाच अंतर्गत दोष म्हणतात। तर क्रॅक, ब्लो होल्स अँड पोरेसिटी, स्लॅग इन्क्लुजन, लॅक ऑफ फ्युजन, लॅक ऑफ रूट पेनिट्रेशन, वॅगन क्रॅक, हे आंतरिक दोष अंतर्गत दोष आर्क वेल्डिंगमध्ये येतात। तर नंबर एक अंडरकट हा एक्सटर्नल डिफेक्ट आर्क वेल्डिंगमधील बघूया। तर जाबच्या पृष्ठभागावर वेल्डिंगमुळे ग्रू किंवा चॅनलप्रमाणे आकार आल्यास त्याला अंडरकटिंग म्हणतात। हा दोष वेल्डिंग बीटचा टो आणि जाबच्या लगतच्या पृष्ठभागावर येतो। टी आकृतीत टी जॉईंट, टी फिलेट जॉईंट वेल्डमध्ये आणि स्क्वेअर बट वेल्डमध्ये अंडरकट हा दोष दिसत आहे टो असलेल्या ठिकाणी। दुसऱ्या आकृतीमध्ये बट जॉईंट आहे आणि त्या सिंगल बी बट जॉईंटमध्ये अंडरकट दोष दाखवलेला आहे। दुसऱ्या फिगरमध्ये फिलेट वेल्ड दाखवलेला आहे टी जॉईंटमध्ये, त्यामध्ये सुद्धा अंडरकट दोष दिसत आहे। याला कारणे काय आहेत? तर वेल्डिंगचा स्पीड जास्त असणे, वेल्डिंग करंट जास्त असणे, जाब ओव्हरहीट झाल्यामुळे, इलेक्ट्रिकची मुवमेंट चुकीची असल्यामुळे आणि शॉर्ट आर्क लेंथमुळे आणि इलेक्ट्रोडचा जो वेल्डिंग करताना चुकीच्या पद्धतीनं पकडल्यामुळे अंडरकट हा दोष निर्माण होतो। यावर उपाय, तर वेल्डिंग स्पीड योग्य ठेवावी, वेल्डिंग करंट जाबच्या जाडीनुसार योग्य सेट करावा, जाब जास्त गरम होणार नाही याकडे लक्ष द्यावं, इलेक्ट्रोडची हालचाल योग्य प्रकारे करावी, योग्य आर्कलिंगचा वापर करावा आणि इलेक्ट्रोडचा अँगल हा प्रॉपर ठेवावा। अंडरकट आलेल्या ठिकाणी कमी व्यासाचे इलेक्ट्रोडने वेल्ड मेटल कमी प्रमाणात डिपॉझिट करावे, हे अंडरकटवर उपाय आहे। नंबर दोन क्रॅक। तर डिपॉझिट केलेल्या वेल्ड बीडच्या पृष्ठभागावर किंवा रूटच्या बाजूला केसाच्या जाडीची अलग झालेली रेषा दिसते, तिलाच क्रॅक असे म्हणतात। सिंगल व्ही बट जॉईंटमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये सरफेस क्रॅक, वेल्ड बीटवर सरफेस क्रॅक दाखवला आहे, क्रेटर क्रॅक दाखवला आहे, डीप क्रॅक दाखवला आहे, टो क्रॅक दाखवला आहे आणि जो येचेजेड भाग असतो म्हणजे हीट अफेक्टेड झोन असतो त्यामध्ये क्रॅक दाखवलेला आहे आणि अंडर बीड क्रॅकसुद्धा दाखवलेला आहे। तर क्रॅक दोन प्रकारचे असतात, एक असते बाह्य क्रॅक आणि एक असते अंतर्गत क्रॅक, म्हणजे एक्सटर्नल क्रॅक
आणि इंटरनल क्रॅक। तर जाबमध्ये मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण झाल्यास वेल्ड बिटवर क्रॅक येतात। जाब गरम असताना क्रॅक आल्यास त्याला हार्ट टियर असे म्हणतात व थंड स्थितीत क्रॅक आल्यास त्याला कोल्ड क्रॅक असे म्हणतात। तर ही क्रॅक कशामुळे येते याला कारणे काय? तर जाबमध्ये स्ट्रेस असणे, इलेक्ट्रोडची चुकीची निवड, जाब पटकन थंड केल्यामुळे आणि वेल्डिंग करत असताना चुकीचे तंत्र किंवा सिक्वेन्स चुकीचा वापरल्यामुळे क्रॅक हा दोष येतो आणि कमी तंतुभवनशीलता जर असेल म्हणजे डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी ही जर कमी असेल त्यामुळे सुद्धा क्रॅक हा दोष येते। आवश्यक असल्यास प्रीहीटिंग आणि पोस्टहीटिंग न करणे हे सुद्धा त्याला महत्त्वाचे कारणे आहेत। जसे की कास्ट आयर्न असेल तर त्याला प्रीहीटिंग करण्याची गरज आहे, तर न केल्यामुळे सुद्धा क्रॅक हा दोष निर्माण होतो। यावर उपाय आहे, तांबे, कास्ट आयर्न, मीडियम अँड हाय कार्बन स्टील याला प्रीहीटिंग आणि पोस्टहीटिंग करावं लागते। लो हायड्रोजन इलेक्ट्रोडची निवड करावी ज्यामुळे क्रॅक हा दोष येणार नाही। जाब सावकाश थंड करावा, मोठ्या साईजच्या इलेक्ट्रोडने कमीत कमी रन मारावे आणि योग्य तंत्राचा आणि सिक्वेन्सचा वापर करावा। सर्व प्रकारचे बाह्य क्रॅक दुरुस्तीसाठी क्रॅकच्या खोलीपर्यंत व्ही अँगल चिजलने किंवा पोर्टेबल ग्राइंडरने कट करावा व जर गरज असेल तर जाब प्रीहीटिंग करून लो हायड्रोजन इलेक्ट्रोडचा वापर करून वेल्डिंग करावे आणि जाब सावकाश थंड करावा। सर्व प्रकारचे अंतर्गत न दिसणारे क्रॅक दुरुस्तीसाठी क्रॅकच्या खोलीपर्यंत गाउजिंग करून जाब वायरने वायर ब्रशने स्वच्छ करून गरज असेल तर त्याला जाबला प्रीहीटिंग करून जाब सावकाश थंड करावा। नंबर 3, ब्लोहोल अँड पोरॅसिटी। तर ब्लोहोल अँड पोरॅसिटी हा दोष वेल्ड मेटल डिपॉझिट करताना मोल्टन पूलमध्ये गॅसचा एंट्री होते, गॅस एंट्रॅप होते आणि मेटल सॉलिड स्थितीत येत असताना गॅस बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी येणारी छिद्रे यालाच ब्लोहोल असे म्हणतात। तर एकाच ठिकाणी जर नंबर ऑफ होल असतील तर त्याला पोरॅसिटी असे म्हणतात। याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे ब्लोहोल दाखवलेले आहेत। तर ब्लोहोल हे एक एक येतात, परंतु पोरॅसिटी हे ग्रुपने येतात। नंबर ऑफ होल्स तिथे असतात तर आपण पोरॅसिटी म्हणतो। आकृतीत बडजेंट दाखवलेला आहे आणि टी किलेट वेल्ड दाखवलेला आहे, त्यामध्ये ब्लोहोल आणि पोरॅसिटी दोषसुद्धा दाखवलेला आहे। तर हे ब्लोहोल आणि पोरॅसिटी येण्याचे कारणे कोणते आहेत? तर जाबच्या पृष्ठभागावर जर ऑइल, ग्रीस, रंग किंवा इलेक्ट्रोड फ्लक्स खराब असल्यास ब्लोहोल आणि पोरॅसिटी दोष येतो। इलेक्ट्रोड व बेस मेटलमध्ये जर सल्फरचे प्रमाण जास्त असल्यास, जाबच्या जोड्याच्या ठिकाणी मॉइश्चर असल्यास, जाब स्वच्छ केला नसल्यास ब्लोहोल आणि पोरॅसिटी हा दोष येतो। यावर उपाय काय? तर जाबच्या पृष्ठभागावर ऑइल, ग्रीस, रंग जर असेल त्याला परिपूर्ण काढून टाकावे, चांगल्या प्रतीचा इलेक्ट्रोड आणि कोरडा इलेक्ट्रोड वापरावा, लॉन्ग आर्क लिंकचा वापर करू नये आणि जर ब्लोहोल आणि पोरॅसिटी वेल्ड बीटच्या आत असेल तर गाउजिंग करणे आणि पृष्ठभागावर जर असेल तर ग्राइंडिंग करून पुन्हा वेल्डिंग करावी। तर या पद्धतीनं आपण ब्लोहोल आणि पोरॅसिटी हा दोष कमी करू शकतो। प्लेटच्या कडाचे वितरण, म्हणजे एज ऑफ प्लेट मोल्टेड ऑफ। तर फक्त फिलेट वेल्ड आणि लॅप फिलेट लॅप आणि कॉर्नर जॉईंटमध्येच कडाचे वितरण हा दोष येतो, म्हणजे एज ऑफ मोल्टेड ऑफ हे जे दोष आहेत ते फिलेट वेल्ड, लॅप वेल्ड आणि कॉर्नर जॉईंट यामध्ये येते। तर प्लेटची कडा मोठ्या प्रमाणात वितळते त्यामुळे पुरेशी थ्रोट थिकनेस येत नाही। याला कारणे काय आहेत? तर हाय करंट सेट जर केलं, जास्त करंट सेट केला, मोठा व्यासाचा इलेक्ट्रोडची जर निवड केली
इलेक्ट्रोडची मूवमेंट चुकीची असेल आणि विविंग जास्त असेल, विविंग रन मारताना जर विविंग होत असेल जास्त, तर हा प्लेटच्या कळाचे वितळण होते. यावर उपाय काय? तर योग्य करंट सेटिंग करावी, योग्य जाळीनुसार चापच्या जाळीनुसार योग्य मापाचा योग्य व्यासाचा इलेक्ट्रोडचा निवड करावी, इलेक्ट्रोडची मूवमेंट योग्य करावी आणि थ्रोड थिकनेस प्रमाणात येण्यासाठी वितळलेल्या कडेवर आणखी वेल्डिंग करावी. तर हे उपाय याच्यावर आहेत. आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लेटचे कळाचे वितळण दाखवलेले आहे. स्लॅग इन्क्लुजन, स्लॅग इन्क्लुजन हा दोषसुद्धा वेल्डिंग करत असताना मोठ्या प्रमाणात येतो. तर स्लॅग इन्क्लुजन डिपॉझिट होणाऱ्या वेल्ड मेटलमध्ये स्लॅग आणि इतर अधातू वेल्ड मेटलमध्ये प्रवेश करतात, यास स्लॅग इन्क्लुजन असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याला कारणे काय? तर एज प्रिपरेशन हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे की जो वेल्डिंग करत असताना कुठलेही दोष आपण कमी करू शकतो. तर अयोग्य एज प्रिपरेशन झाले असेल, करंट जास्त सेट केला असेल, लॉन्ग आर्क लिंक्ड वापरली असेल आणि चुकीचे वेल्डिंग तंत्र म्हणजे सिक्वेन्स वेगळा वापरलेला असेल, किंवा मल्टी रन मारताना प्रत्येक रनची अपुरी स्वच्छता, म्हणजे एक रन मारून झाला तर एक रन मारून झाल्यानंतर त्याला वायर ब्रशच्या साह्याने त्यावरील संपूर्ण स्लॅग व्यवस्थित न काढता पुन्हा त्याच्यावर जर रन मारला असेल तर स्लॅग तिथेच अटकून बसतात आणि ते स्लॅग पुन्हा वेल्ड होत असताना ते दिसतात. तर यावर उपाय काय? तर योग्य प्रकारचे प्लेटचे एज प्रिपरेशन करावे. ज्याही जॉबला आपल्याला वेल्डिंग करायचं असेल त्याला एज प्रिपरेशन करावे. त्यानंतर योग्य प्रकारच्या फ्लक्सच्या इलेक्ट्रोडचा वापर करावा, योग्य आर्कलिंक वापरावी, शक्यतोवर मीडियम आर्कलिंकचा वापर करावा वेल्डिंग करत असताना. त्यानंतर योग्य वेल्डिंग तंत्राचा वापर करावा. जॉबची लांबी खूप जास्त असेल तर त्याला सिक्वेन्समध्ये वेल्डिंग रन मारावा. प्रत्येक रन व मल्टी रन मारताना वेल्ड बीड प्रथम स्वच्छ करावी, त्यानंतरच दुसरा त्यावर रन मारावा. स्लॅग इन्क्लुजन खोलीपर्यंत ग्राइंडिंग किंवा गाउजिंग करणे व पुन्हा वेल्ड रन मारणे हे त्यावर उपाय आहे. आता त्यापुढील बघूया. एक्सेसिव्ह रेनफोर्समेंट, एक्सेसिव्ह या शब्दातच म्हणजे जास्तचा रेनफोर्समेंट झाला आहे, जास्तची वेल्डिंग झाली आहे. तर ती बघा, जोळाच्या ठिकाणी अंतिम वेल्ड बीड मारताना वेल्ड मेटल जास्त प्रमाणात डिपॉझिट केले जाते. या दोषाला एक्सेसिव्ह रेनफोर्समेंट, यालाच ओव्हरवेल्ड असे सुद्धा म्हणतात. ओव्हरवेल्ड यालाच एक्सेसिव्ह बहिर्वक्रपणासुद्धा म्हटलं जाते. तर हा दोष जनरली फिलेट वेल्ड आणि बट वेल्ड या प्रकारामध्ये दिसून येतो. तर फिलेट वेल्डमध्ये सेंट्रल लाईन ऑफ एक्सिसपर्यंत आपला पेनिट्रेशन झालं पाहिजे याचं लक्षात घ्यावं आणि नॉर्मल रेनफोर्समेंट ठेवावी. आकृतीत एक कॉन्वेक्स आणि एक्सेसिव्ह कॉन्वेक्सिटी हे दाखवलेलं आहे आणि बीड जॉईंटमध्ये बीड वेल्ड जो दाखवलेला आहे त्यामध्ये बट वेल्डमध्ये नॉर्मल रेनफोर्समेंट्स आणि एक्सेसिव्ह रेनफोर्समेंट हा सुद्धा दाखवलेला आहे. यापुढील जो दोष आहे तो जास्त एक्सेसिव्ह अंतर्वक्रपणा म्हणजेच एक्सेसिव्ह कॉन्कॅव्हिटी. तर हा सुद्धा दोष जोळाच्या ठिकाणी कमी प्रमाणात वेल्ड मेटल डिपॉझिट केल्यामुळे या दोषाला अपुरी थ्रोट थिकनेस डेव्हलप होते या आणि त्यालाच एक्सेसिव्ह कॉन्कॅव्हिटी असं सुद्धा म्हणतात. तर याला कारणे काय आहेत? तर इलेक्ट्रोड विविंग चुकीची
असणे, कमी व्यासाचा इलेक्ट्रोड वापरणे, वेल्डिंग स्पीड जास्त असणे, वेल्डिंग क्रम चुकीचा ग्रो भरताना आणि हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्ड मेटल सॅगिंग होते, या कारणाने सुद्धा एक्सेसिव कॉनकॅव्हिटी हा दोष येतो. इलेक्ट्रोड हा चाल एकसारखी होत नाही आणि वेल्ड डायन्सी चुकीचा अँगल इलेक्ट्रोडचा पकडल्यामुळे सुद्धा हा दोष निर्माण होतो. तर यावर उपाय काय? तर वेल्डिंग करत असताना व्हीविंग बरोबर करणे, योग्य व्यासाचा इलेक्ट्रोड वापरणे, वेल्डिंग स्पीड योग्य ठेवणे, वेल्डिंग क्रम योग्य ठेवणे आणि इलेक्ट्रोड अँगल योग्य पकडून एकसारखी मूवमेंट करणे हे त्यावर उपाय आहेत. इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन. इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन या नावातच इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन म्हणजे तो खोलापर्यंत जाबच्या जोडाच्या खोलापर्यंत बेसपर्यंत वेल्ड न जाणे, वेल्ड मेटल रूटचा तळापर्यंत जाऊन रूट वितळू न शकल्यामुळे हा दोष येतो. तर याला कारणे आहेत, आकृतीत सुद्धा दाखवलेलं आहे. इनकम्प्लीट पेनिट्रेशन बट वेल्ड आणि फिलेट वेल्डमध्ये रूटपर्यंत पेनिट्रेशन झालेला नाही. तर व्ही अँगल आणि बिवेल अँगल कमी असणे, रूट गॅप कमी ठेवल्यामुळे, वेल्डिंग स्पीड जास्त असल्यामुळे आणि कमी करंट ठेवल्यामुळे सुद्धा हा इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन हा दोष येतो. रूट उरण मारण्यासाठी मोठ्या व्यासाचा इलेक्ट्रोड वापरल्यामुळे, कधीही जर आपल्याला रूट रन भरायचे तर कमी इलेक्ट्रोडचा म्हणजे कमी साईजचा इलेक्ट्रोड, कमी व्यासाचा इलेक्ट्रोड सर्वप्रथम मारावा, त्यानंतर जास्त व्यासाचा इलेक्ट्रोडच्या साह्याने मल्टी रन मारावे. सिलिंग रन मारण्यापूर्वी गाउजिंग न केल्यामुळे सुद्धा हा इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन हा दोष येतो आणि चुकीचा इलेक्ट्रोड अँगल पकडल्यामुळे सुद्धा हा दोष येतो. तर यावर उपाय काय आहेत? तर योग्य एज प्रिपरेशन करावी, बिवेल अँगल, रूट फेस, रूट गॅप बरोबर आहे याची खात्री करावी, योग्य साईजचा इलेक्ट्रोड वापरावा, वेल्डिंगची गती योग्य ठेवावी, की होल तयार करूनच बट जोडाचे व कॉर्नर जोडाचे रूट रन मारावे आणि योग्य करंट सेटिंग करावे. हे उपाय आहेत इनकम्प्लीट रूट पेनिट्रेशन हा दोष कमी करण्यासाठी किंवा घालविण्यासाठी. ओपन कॉर्नर जॉईंट व बट वेल्ड याची रूट साईज गाउजिंग करून तळाच्या बाजूने रूट वेल्ड रन मारावे. फिलेट टी आणि फिलेट लॅप पूर्ण वेल्डिंग घासून काढून पुन्हा वेल्डिंग करावे. हे त्यावर उपाय आहेत. त्यानंतर आहे एक्सेसिव रूट पेनिट्रेशन. एक्सेसिव रूट पेनिट्रेशन यामध्ये धातू वितळण्याची खोली म्हणजे रूट गॅप जर जास्त असले तेव्हा एक्सेसिव रूट पेनिट्रेशन हा दोष येतो. आकृतीत दाखवल्यामुळे म्हणजे वेल्ड जो असेल तो वेल्ड धातू हा बाहेर निघतो, यालाच एक्सेसिव वेल्ड मेटल ॲट द रूट असंसुद्धा म्हणतात. ओव्हरलॅप. ओव्हरलॅप हा दोष, वेल्डिंग करताना इलेक्ट्रोडचा वितळलेला धातू जोडामध्ये न वितळता जाबच्या पृष्ठभागावर तो प्रवाहित झाल्यामुळे ओव्हरलॅप निर्माण होतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेल्ड बीड भरत असताना इलेक्ट्रिकचा धातू हा जोडामध्ये जात नाही, पेनिट्रेशन होत नाही आणि तो पृष्ठभागावरच मोल्टन मेटल प्रवाहित होतो, त्यामुळे ओव्हरलॅप हा दोष निर्माण होतो. याला कारणे काय? आकृतीतसुद्धा दाखवलेले आहे ओव्हरलॅप सिंगल वी बट जॉईंट आणि फिलेट वेल्डमध्ये. याला कारणे आहेत कमी करंट वापरणे. कमी करंट वापरल्यामुळे पेनिट्रेशन योग्य होणार नाही, वेल्डची गती कमी असल्यामुळे आणि लाँग आर्क लेंथ असल्यामुळे किंवा मोठ्या साईजचा इलेक्ट्रोड वापरल्यामुळे किंवा व्हीविंग मोटनसाठी व्हीविंग मोशनसाठी योग्य पद्धतीचा वापर न केल्यामुळे हे ओव्हरलॅप हा दोष येतो. यावर उपाय? तर
करंट योग्य सेट करावा, वेल्डिंग ची स्पीड योग्य ठेवावी, योग्य आर्कलिंगचा वापर करावा, योग्य साईजचा म्हणजे व्यासाचा इलेक्ट्रोड वापरावा आणि इलेक्ट्रोडची व्हीविंग मोशन ही योग्य ठेवावी. अनाकर्षक बीड म्हणजे बीड आकर्षक न येणे. योग्य व एकसारखी आर्कलिंग न वापरल्यामुळे हाताची योग्य व एकसारखी हालचाल करत असताना काळजीपूर्वक वेल्डिंग न केल्यामुळे बीडचा आकार योग्य प्रमाणात व सुबक न आल्यास अनाकर्षक बीड तयार होतात. म्हणजे बीड योग्य दिसत नाही, सुबक दिसत नाही, यालाच अनाकर्षक बीड असे म्हणतात. आणि त्यानंतरचा दोष आहे स्पॅटर. स्पॅटर म्हणजे शिंतोडे. तर वेल्ड करताना वेल्डिंगच्या आजूबाजूस म्हणजेच बेस मेटलवर आर्कमधून बाहेर फेकले जाणारे धातूचे लहान कण याला स्पॅटर असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेल्ड बीडच्या बाजूच्या बेस प्लेटवर धातूचे मोल्टन मेटल म्हणजे कण, लहान लहान कण हे चिपकले जातात, याला स्पॅटर म्हणतात आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे. याला कारणे काय? तर वेल्डिंगचा करंट जास्त असणे महत्त्वाचं कारण आहे. की जास्त करंट जर सेट केलं, पोलॅरिटी जर चुकीची वापरली डी सी करंटमध्ये तर स्पॅटर हा दोष येतोच. त्यानंतर लॉंग आर्कलिंगचा वापर जर केला तर स्पॅटर हा दोष हमखास येतो. आणि कोअर वायर वर जर फ्लक्स योग्य कोटिंग नसेल, फ्लक्सची योग्य कोटिंग नसेल तर स्पॅटर हा दोष येतो. महत्त्वाचं कारण आहे लॉंग आर्कलिंग आणि जास्त करंट. यावर उपाय काय? तर योग्य करंट सेट करावा, डी सी करंटमध्ये पोलॅरिटी योग्य ठेवावी, योग्य आर्कलिंगचा वापर करावा म्हणजे मिडियम आर्कलिंगचा वापर करावा, त्यामुळे हा दोष स्पॅटर कमी करू शकतो. आणि चांगल्या प्रकारचे फ्लक्स कोटिंगचे इलेक्ट्रोड वापरावे. जर जॉबवर स्पॅटर आले तर काय करावं? तर लगेचच चिपिंग हॅमरच्या साह्याने जॉबवर उडून जे कण लोह कण आहेत ते लगेचच चिपिंग हॅमरच्या साह्याने त्याला हळुवारपणे ठोकून काढावे. जास्त जोराने ठोकू नये, कारण बेस मेटलवर त्या चिपिंग हॅमरचे मार्किंग दिसतात. क्रेटर हा दोष इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग करताना कोणत्याही कारणाने वेल्डिंग थांबल्यास किंवा इलेक्ट्रोड संपल्यास ज्यावेळी आर्क थांबविली जाते म्हणजेच इलेक्ट्रोड वर उचलला जातो त्यावेळी आर्क लेंथ वाढल्याने त्या ठिकाणी व्होल्टेज वाढते आणि त्यामुळे मोल्टन मेटल खाली दाबले जाऊन अंडाकृती खड्डा तयार होतो, त्यास क्रेटर असे म्हणतात. तर यासाठी उपाय आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेल्डच्या एंडवर खड्डा दिसतो अंडाकृती. आणि हा दोष येण्याला मुख्य कारण की ग्रॅव्हिटी फोर्समुळे मोल्टन मेटल समोर ढकलत जातो. त्यासाठी आर्क थांबविताना आर्क जिथे म्हणजे आपली वेल्डिंग संपणार आहे त्याच्या 10 मिलीमीटर आधीच इलेक्ट्रोड अँगल बदलवून तो इलेक्ट्रोड वर अलगदपणे उतरावा आणि बाहेर काढावा, तोपर्यंत तो मोल्टन मेटल शेवटपर्यंत येतो आणि खड्डा होत नाही. अशा पद्धतीने क्रेटर हा दोष कमी करता येतो. त्यानंतर इंटरनल डिफेक्ट्स आहेत. तर इंटरनल डिफेक्ट्स म्हणजे आंतरिक अंतर्गत दोष. यामध्ये क्रॅक, ब्लोहोल अँड पोरॅसिटी, स्लॅग इन्क्लुजन हे दोषसुद्धा इंटरनल डिफेक्टमध्ये येतात. त्यानंतर लॅक ऑफ फ्युजन. तर लॅक ऑफ फ्युजन हा दोष बघूया. बेस मेटल आणि वेल्ड मेटल यांच्यात चांगले फ्युजन न झाल्यास त्या दोषाला लॅक ऑफ फ्युजन असे म्हणतात. तर फ्युजन होणे म्हणजे इलेक्ट्रोडचा धातू आणि बेस मेटल
हे एकजीव होणे यालाच फ्यूजन होणे असे म्हणतात। तर याला मुख्य कारण की वेल्ड करायचा भाग स्वच्छ नसणे, त्यानंतर वेल्ड टेक्निक वेल्ड सिक्वेन्स बरोबर नसणे आणि कमी करंट ठेवल्यामुळे लॅक ऑफ फ्यूजन हा दोष येतो। तर यासाठी उपाय, वेल्ड करावायचा भाग स्वच्छ करणे, योग्य एज प्रिपरेशन करणे, योग्य वेल्डिंग टेक्निकचा वापर करणे आणि करंट सेटिंग जाबच्या जाडीनुसार ठेवणे हे महत्त्वाचे घटक आहेत लॅक ऑफ फ्यूजन दूर करण्यासाठी। तर दोष असलेला भाग गाउजिंग करून काढून टाकून पुन्हा त्यावर वेल्डिंग करावी। त्यानंतर लॅक ऑफ रूट पेनिट्रेशन हा दोष आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेल्ड जुळाच्या तळाशी वेल्ड मेटल येत नाही त्याला लॅक ऑफ रूट पेनिट्रेशन असे म्हणतात। त्यानंतर दोष आहे वॅगन ट्रॅक। वॅगन ट्रॅक या दोषामध्ये वेल्डिंग बीटच्या माध्यमातून सरळ रेषेत स्लॅग आत अडकून बसल्यास त्याला वॅगन ट्रॅक म्हणतात। यासाठी कारणे आहेत, मल्टी रन मारताना पहिल्या रनवरील स्लॅग न काढताच दुसरा रन मारल्यामुळे वॅगन ट्रॅक हा दोष येतो। वेल लाईनमध्ये वितळलेली स्लॅग पुढे पुढे वाहिल्यास हा दोष येतो। तर यासाठी उपाय आहेत, तर वॅगन ट्रॅक हा दोष कमी करण्यासाठी किंवा येऊ नये यासाठी वेज एज प्रिपरेशन व्यवस्थित करावी, योग्य साईजचा इलेक्ट्रोड वापरावा, योग्य इलेक्ट्रोड अँगल पकडावा आणि मल्टी रन मारताना पहिल्या रनवरील संपूर्ण स्लॅग वायर ब्रशच्या साह्याने काढून टाकून त्यानंतरच मल्टी रन मधील दुसरा रन मारावा। त्यानंतर वॅगन ट्रॅक असलेला भाग किंवा आलेला भाग हा गाउजिंग करून पुन्हा वेल्डिंग करावी, अशा पद्धतीनं वॅगन ट्रॅक हा दोष दूर करता येईल। अशा पद्धतीने आर्क वेल्डिंगमधील इंटरनल डिफेक्ट्स आणि एक्सटर्नल डिफेक्ट्स हे दोष वेल्डिंग दोष बघितले। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या लेसनवर। एक्झाममध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि जॉब इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा वेल्डिंग डिफेक्ट्सवर नेहमीच प्रश्न विचारले जातात। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद।